नमस्कार मित्रांनो मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पुरस्कार मिळाले दोन हजार तेवीसमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये त्या सर्व पुरस्कारांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत मी तुम्हाला सांगेल सांगेल मागच्या आठवड्यामध्ये नऊ तारखेला नऊ जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी राष्ट्रपती भवनामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली अशा व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पुरस्कार अभ्यास करणार आहोत आजचं लेक्चर आपण थेरी देखील अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत तर चला लेक्चरला सुरुवात करू लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो आपलं गुगल स्टोरला अभ्यास मित्र एमपीसी नॅवाचं ऍप आहे ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये खूप साऱ्या टेस्ट सिरीज देखील पाहायला मिळतील तसेच तुम्ही आपल्या टे टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून घ्या अभ्यास मित्र एम पी एस सी नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी आपण महत्वपूर्ण अभ्यासाच्या रिलेटेड माहिती त्या ठिकाणी टाकत असतो त्याचबरोबर तुम्ही आपल्या इंस्टा पेजला देखील फॉलो करू शकता अभ्यास मित्र त्या ठिकाणी आपण माहिती पूर्ण रील टाकत असतो त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढे जाण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या सध्या दोन बॅच सुरू आहेत राज्यसेवा विजेता बॅच दोन हजार चोवीस पूर्व परीक्षेच्या दृष्टीने ही बॅच आहे तुम्हाला बॅच बॅचबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तुम्हाला संपूर्ण बॅचची माहिती दिली जाईल त्याचबरोबर आपण दुसरी बॅच देखील बघू कंबाईन यशस्वी बॅच दोन हजार चोवीस पूर्व आणि मुख्य परीक्षेची ही बॅच आहे तुम्हाला मी सांगेल खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून सविस्तर बॅचची माहिती विचारू शकता तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस मी तुम्हाला सांगेल दोन हजार चोवीसमध्ये ज्या पण एक्झाम येतील त्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे लेक्चर खूप महत्त्वाचे असेल राज्यसेवा असो कंबाईन असो किंवा सरळ सेवा असो आपल्याला माहिती आहे क्रीडावरती एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा होईल तर चला आता आपण सर्वप्रथम सुरुवातीला थोडं थेरी अभ्यास करू त्यानंतर आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करू तुम्ही स्क्रीनवर बघू शकता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस हे पुरस्कार असतात ते कोणत्या मंत्रालया अंतर्गत दिले जातात तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे हे पुरस्कार दिले जातात मित्रांनो जे दोन हजार तेवीसमध्ये जे पुरस्कार जाहीर केले ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपले भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅम यांनी नऊ जानेवारी दोन रोजी राष्ट्रपती भवनात हे पुरस्कार दिले गेलेले मागच्या आठवड्यामध्ये हे सर्व पुरस्कार दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने हे लेक्चर खूप महत्त्वाचे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल क्रीडा क्षेत्रामध्ये जो सर्वात महत्त्वाचा पुरस्कार असतो तो असतो मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार क्रीडा क्षेत्रामधील हा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे ते दोन हजार तेवीसमध्ये दोन व्यक्तींना मिळाले त्यांचे तुम्ही नाव इथं बघू शकता चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रेक्की रेड्डी सात्विक साईराज या दोन व्यक्तींना मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे की केव्हा नऊ तारखेला के नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्कार दिले गेलेले आपल्याला या प्रश्न पाहायला मिळेल येणाऱ्या त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे उत्कृष्ट कामगिरी करतात त्या खेळाडूंना सव्वीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे या वर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे तर सव्वीस व्यक्तींना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे खूप छान आणि खूप उत्कृष्ट कामगिरी करतात अशा खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जातो आणि त्यामध्ये ह्या वर्षी किती व्यक्तींना दिले गेले तर टोटल सव्वीस व्यक्तींना अर्जुन पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट ओळखण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी प्रत्येक वर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात मित्रांनो जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असतात एखाद्या एखाद्या खेळाडूला प्रोत्साहन करण्यासाठी प्रत्येक वर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार गेल्या चार वर्षाच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील एका खेळाडूचे उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार दिले जाते मित्रांनो जे मेजर ध्यानचंद पुरस्कार हे दरवर्षी दिले जातात एखाद्या खेळाडू ज्याने चार वर्षापासून खूप छान काम केले म्हणजे खूप छान तो खेळलाय सपोज आपण उदाहरण बघू की क्रिकेट झालं एखादा खेळाडू क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप खुँ, खूप तो छान खेळतोय गेल्या लगातार चार वर्षापासून तर अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो हे लक्षात ठेवायचे कोणत्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो तर मागील चार वर्षामध्ये खूप छान उत्कृष्ट कामगिरी केली त्याने कोणत्याही खेळामध्ये तर त्याला हा पुरस्कार दिला जातो या वर्षी कोणत्या दोन व्यक्तींना दिले मी ते तुम्हाला आधीच सांगितले त्याचबरोबर खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो गेल्या चा कालावधीत चांगल्या कामगिरीसाठी आणि तसेच शिस्तीची भावना या गुणांचे प्रदर्शन करण्यासाठी दिला जातो त्याचबरोबर जो अर्जुन पुरस्कार असतो तो, तो देखील चार वर्षांनी दिला जातो कोणाला दिला जातो जर असा एखादा व्यक्ती असा एखादा खेळाडू त्याचे खूप चांगला त्यांनी कामगिरी केली त्याचं नेतृत्व खूप छान आहे खेळाडू वृत्ती आहे त्यामध्ये आणि शिस्तीची भावना आहे सगळ्या गुणांचा विचार करून अशा व्यक्तींना अर्जुन पुरस्कार 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 दिला दिला जातो है, दिला जातो अर्जुन आहे तो देखील वर्षांनी पण मित्रांनो हे जे असतात ते प्रत्येक वर्षी दिले जातात जर एखादा खेळाडू तो लगातार चार वर्षापासून खूप छान खेळतोय खूप छान जो आपला गेम आहे तो खूप चांगल्या पद्धतीने पद्धतीने तो खेळतोय तर अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातात किंवा हे पुरस्कार दिले दिले जातात त्यानंतर आपण थोडं अजून थेअरी अभ्यास करू इथं बघू शकता तुम्ही क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी इथं लक्षात ठेवा जे कोच असतात त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो त्याचबरोबर सातत्याने उत्कृष्ट आणि प्रशंसनीय कार्य त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी करण्यासाठी प्रशिक्षकांना दिला जातो तर इथं लक्षात ठेवायचे जे कोच असतात त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला दिला जातो जर एखादा खेळाडू त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती तो प्रशिक्षण देतोय किंवा त्याला गाईड करतोय तर अशा व्यक्तींना जे कोच असतात अशा व्यक्तींना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो आय होप तुम्हाला समजलं असेल की द्रोणाचार्य पुरस्कार हा कोणाला दिला जातो तर जे कोच असतात एखाद्या खेळाडूचा जसं की क्रिकेट हा खेळ आहे त्या क्रिकेट खेळाचा जो कोच असतो त्या कोचला हा द्रोणाचार्य पुरस्कार दिला जाईल फक्त हे एक उदाहरण सांगितलं खेळामध्ये जेवढे पण खेळ आहेत बॅडमिंटन झालं कुस्ती झाले त्यानंतर वेगवेगळे जे पण खेळ आहेत अशा खेळातील जे कोच असतात त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार हा दिला जातो त्याचबरोबर आपण अजून जाणून घेऊ खेळ आणि खेळांमध्ये जीवनगौरव पुरस्कार दिला जातो जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिला जातो तर ज्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीद्वारे खेळात योगदान दिले दिले आहे आणि ते त्यांच्या निवृत्तीनंतरही क्रीडा स्पर्धेच्या प्रचारात योगदान देत आहेत त्यांना सन्मानित करण्यासाठी दिला जातो तर इथं लक्षात ठेवा गौरव पुरस्कार कोणाला दिला जातो असा एखादा व्यक्ती त्याने खूप छान काम केलेले एखाद्या खेळाडूमध्ये जसं की आपण सपोज उदाहरणार्थ बघू कबड्डी कबड्डीमध्ये त्याने खूप छान काम केलेले खूप छान म्हणजे तो खेळतोय काम करतोय आणि जर सपोज त्याची कबड्डी या खेळामध्ये निवृत्ती झाली म्हणजे तो आ, आता खेळू नाही शकत पण तरी देखील तो योगदान देतोय कबड्डीसाठी योगदान देत आहे तर अशा व्यक्तीला हा जीवन गौरव पुरस्कार दिला जातो आय होप तुम्हाला समजलं असेल की थोडक्यात लक्षात ठेवा एखाद्या तिने पूर्णपणे झोकून दिलेले एखाद्या क्षेत्रामध्ये तो निवृत्ती होतो तरी त्या क्षेत्राशी शे रिलेटेड काम करतो अशा व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार दिला जातो त्यानंतर आपण अजून थोडं थेरी अभ्यास करू तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी तर मित्रांनो मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी कोणाला दिली जाते तर आंतर विद्यापीठ स्पर्धेत एकंदरीत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला दिला जातो ही जी ट्रॉफी असते ती कोणाला दिली जाते तर एखादं महाविद्यालय त्यांनी खूप छान कॉलेजमध्ये काम केलेले तर अशा कॉलेजला हा, हा ही ट्रॉफी दिली जाते तर तुम्ही बघू शकता मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी कोणाला दिली जाते एक स्पर्धेत एकंदरीत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला त्यानंतर आता आपण पुढे जाऊया खेळ पुरस्कार आहेत जे क्रीडा पुरस्कार आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस दोन व्यक्तींना दिले गेले तुम्ही या ठिकाणी प्रामुख्याने नाव लक्षात ठेवा कारण की याच्यावरती प्रश्न बनू शकतो आणि शंभर टक्के प्रेश्न येणार त्यामुळे व्यवस्थित नावं लक्षात ठेवा चिराग चंद्रशेखर शेट्टी बॅडमिंटन या खेळासाठी दिले गेलेले मित्रांनो तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता हे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो चिराग चंद्रशेखर शेट्टी त्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे ते आहेत मित्रांनो स्त्री रंकी रेड्डी सात्विक साईराज त्यांना देखील बॅडमिंटन या खेळासाठी दिले गेलेले ह्या दोघ जोडीला हा पुरस्कार दिले दिला गेलेला आहे तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता त्यांचे तर हे तुम्हाला लक, प्रामुख्याने लक्षात ठेवायचे कारण की याच्यावरती प्रश्न बनू शकतो त्यानंतर आपण पुढे जाऊया अजून काही महत्वाचं जाणून घेऊ त्यांच्याबद्दल त्यांनी काही उपलब्ध्या हासिल केलेले ते जाणून घेऊ पाच उपलब्धी आहे आपण बघू कॉमनवेल्थ गेममध्ये त्यांनी दोन हजार बावीसमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलं होतं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यांच्याबद्दल या स्टार जोडीने भारताला थॉमस कप दोन हजार बावीस विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ तुम्ही बघू शकता भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक राज रँकी रेड्डी यांनी फ्रेंच ओपन दोन हजार बावीसमध्ये पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकून त्यांची पहिली बी डब्ल्यू एफ सुपर सातशे पंच्याहत्तर चॅम्पियनशिप जिंकली होती तर हे देखील तुम्हाला लक्ष लक्षात ठेवायचे फ्रेंच ओपन दोन हजार बावीसमध्ये त्यांनी पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये पहिली बी WF सुपर चॅम्पियनशिप जिंकली होती त्याचबरोबर मित्रांनो बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचं की दोन हजार बावीसमध्ये मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला दिला गेला होता तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आ, अचता शरद कमल यांना दोन हजार बावीस मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार दिला गेला होता ते कोणत्या खेळाशी संबंधित होते ते टेबल टेनिस खेळाशी संबंधित होते तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे तुम्हाला असा देखील विचार प्रश्न येऊ शकतो की दोन हजार बावीस मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला दिला होता आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित होते त्यांचा जो खेळ होता जो गेम होता तो टेबल टेनिस होता त्यांचं नाव लक्षात ठेवा अचता शरद कमल त्यानंतर आपण पुढे जाऊ Yeah. आ, मी तुम्हाला सांगेल ह्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये जवळपास जो अर्जुन पुरस्कार आहे तो सव्वीस व्यक्तींना मिळाला तर आपण त्यांचे पूर्ण जे सव्वीस व्यक्ती आहेत त्यांची या ठिकाणी मी यादी घेतलेले तर ते तुम्हाला देखील लक्षात ठेवायचे को कौ, कोणत्याही खेळाडूवर प्रश्न येऊ शकतो त्यामुळे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे मी तुम्हाला सांगेल जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक छानशी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या घटकावर पाहिजे ते देखील कमेंट करून सांगा आपण त्यावरती खूप सारे प्रश्नांचा सराव करू त्यानंतर चला आपण पुढे जाऊया आता आपण जाणून घेणार आहोत अर्जुन पुरस्कार दोन हजार जे सव्वीस व्यक्तींना मिळालेत आपण ते जाणून घेऊ या ठिकाणी तुम्हाला खेळाडूचे नाव पाहायला मिळेल आणि जो खेळ त्यांचा तो कोणत्या खेळाशी संबंधित त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे तर आता आपण या ठिकाणी बघू ओजस परवीन देवताले यांना धनुर्विद्या यामध्ये हा पुरस्कार मिळाला त्यानंतर अदिती गोपीचंद स्वामी यांना देखील धनुर्विद्या यामध्ये या, या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर श्री शंकर एम यांना ॲथेलिक्स या खेळामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर पारुल चौधरी त्यांना देखील ॲथेलिक्स या खेळामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे हे सगळे जे पुरस्कार आहेत ते अर्जुन पुरस्कार आहेत त्यानंतर मोहम्मद हसामुद्दीन यांना बॉक्सिंग या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला त्यानंतर आर वैशाली यांना बुद्धिबळ या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला हे झाले मित्रांनो सहा अजून आपल्याला पूर्ण वीस बघायचे टोटल सव्वीस व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर आपण सातव्या क्रमांकाचं बघू मोहम्मद शेमी तुम्हाला माहीतच असेल क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे खूप छान बॉलर आहेत आपले भारताचे फास्ट बॉलर आहेत तुम्हाला माहीतच असेल त्यांच्याबद्दल सांगायची जास्त गरज नाही त्यांना देखील अर्ज अर्जुन पुरस्कार आहे हे लक्षात ठेवा प्रश्न बनवू शकतो मित्रांनो डबल स्टार करून ठेवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की दोन हजार तेवीसमध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये कोणाला अर्जुन पुरस्कार दिला गेला तर तुम्हाला उत्तर द्यायचे मोहम्मद शमी ते आपले भारताचे खूप छान बॉलर आहेत त्यानंतर आपण पुढचा बघू अनुप अग्रवाल अग्रवाल यांना घोडेस्वार या खेळामध्ये हा अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे त्यानंतर दिव्य कृती सिंह यांना घोडेस्वारी ड्रेसेज या खेळा या खेळाबद्दल पुरस्कार दिला गेलेले आहे त्यानंतर दहाव्या क्रमांकाचा आपण बघू दीक्षा डागर यांना गोल्फ खेळासंबंधित हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर कृष्ण बहादूर पाठक यांना हॉकी या खेळा या खेळासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर करमबम सुशिला चानू यांना हॉकी या खेळासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे पुढे जाऊया आपण तेरा क्रमांकाचं बघू पवन कुमार यांना कबड्डीसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे आपण पाहतोय अर्जुन पुरस्कार टोटल सव्वीस व्यक्तींना मिळाले आहेत आपण त्यांचे नाव पाहत आहोत प्रश्न कोणत्याही याच्यावरती बनवू शकतो कोणत्याही व्यक्तीचा प्रश्न बनवू शकतो त्यामुळे आपल्यासाठी सर्व महत्वाचे आहेत त्यानंतर रितू नेगी यांना यांना सुद्धा कबड्डीसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे तुषी नसरीन यांना खो खोसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्या पिंकी यांना लॉन बोल्स यासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर श्री ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर यांना शूटिंगसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर सुश्री ईशा सिंह यांना शूटिंगसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे पुढे जाऊया आपण प्रश्न एकोणावीस क्रमांकाचं बघू आपण श्री हरिधर पाल सिंह सिद्धू यांना स्नेकसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर सुश्री अय हिक्का मुखर्जी यांना टेबल टेनिससाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर सुनील श्री सुनील कुमार त्यांना कुस्तीसाठी हा पुरस्कार दिला गेला आहे त्यानंतर अतिम त्यांना कुस्तीसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर नावोरेम रोशी बीना देवी यांना विशू ह्या खेळासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर शीतल देवी फॉरा धनुर्विद्यासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर आपण पुढे बघू शेवटचे दोन राहिले इलुरी अजय कुमार रेड्डी अजय कुमार रेड्डी यांना अंध क्रिकेटसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यामध्ये ते खेळले होते त्यानंतर प्राची यादव त्यांना पॅरा साठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे मित्रांनो हे टोटल सव्वीस व्यक्ती होते कोणत्याही व्यक्तीवरती प्रश्न बनू शकतो त्यामुळे तुम्हाला खूप छान पद्धतीने हे व्यवस्थित बघून घ्यायचे की कोणाला कोणता पुरस्कार मिळालेला आहे तुम्ही बघू शकता आपण पूर्ण सव्वीस बघितले या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल सव्वीस व्यक्ती होते आपण हे सर्व अभ्यासले व्यवस्थित मित्रांनो तुम्हाला हे लक्षात ठेवायचे कोणाकोणा व्यक्तीला कोणत्या खेळा संबंधित हा हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया आता आपण पाहणार आहोत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी म्हणजे जे कोच असतात त्यांना कोणता पुरस्कार दिला जातो मी तुम्हाला मागे पण सांगितलं जे कोच असतात त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो जे द्रोणाचार्य पुरस्कार असतात ते दोन कॅटेगरीमध्ये दिले जातात पहिली कॅटेगरी कॅटेगरी मित्रांनो सामान्य श्रेणी नियमित श्रेणी रेग्युलर कॅटेगरी आहे त्यानंतर जी दुसरी कॅटेगरी आहे ती आजीवन श्रेणी लाईफ टाईम कॅटेगरी ह्या दोन प्रकारच्या श्रेणी त्या दोन प्र श्रेणीमध्ये त्यांना पुरस्कार दिला जातात जे कोच असतात त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातात तर दोन हजार तेवीस कोणा कोणाला मिळालेत हे पुरस्कार तर ते आता आपण जाणून घेऊ प्रामुख्याने लक्षात ठेवा दोन कॅटेगरीत एक एक सामान्य कॅटेगरी आणि एक आजीवन श्रेणी आजीवन श्रेणी किंवा लाईफ टाईम कॅटेगरी हे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर आता आपण अधिक जाणून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण सर्वप्रथम पाहणार आहोत सामान्य श्रेणी नियमित श्रेणी किंवा त्याला आपण म्हणत असतो रेग्युलर कॅटेगरी यामध्ये टोटल पाच व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी कोचचं नाव आहे आणि या ठिकाणी कोणता खेळ या खेळ खे, आहे कोणत्या खेळाला त्यांनी गाईड केलं होतं किंवा ट्रेनिंग दिले होते ते त्या बाजूला आहेत आणि या या ठिकाणी त्यांचं नाव आहे जे कोच असतात त्यांचे नाव आहेत तुम्हाला माहिती आहे की द्रोणाचार्य पुरस्कार हा कोचला दिला जातो तर या ठिकाणी ते नाव आहेत आता आपण पाहत आहोत द्रोणाचार्य पुरस्कार त्यामध्ये दोन कॅटेगरी आहेत आता आपण पहिली कॅटेगरी अभ्यास करत आहोत सामान्य कॅटेगरी तर आता आपण बघूया श्री ललित कुमार यांना कुस्तीसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर श्री आर बी रमेश यांना बुद्धिबळ या खेळासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्याचबरोबर श्री महावीर प्रसाद सैनी यांना पॅरा ॲथलटिकसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर श्री शिवेंद्र सिंह यांना हॉकीसाठी दिलं गेलेलं आहे त्याचबरोबर श्री गणेश प्रभाकर देवरूपकर यांना मल्लखांबसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे टोटली पाच व्यक्ती आहेत त्यांचे नाव आणि ते कोणत्या खेळासंबंधित होते कोणत्या कोणत्या खेळासंबंधित त्यांनी ट्रेनिंग दिलेले हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे टोटल पाच व्यक्तींना द्रोणाचार्य पुरस्कार दिले गेलेले आहेत द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये दोन कॅटेगरी आहेत आपण पहिल्या कॅटेगरीचा अभ्यास केला त्यानंतर आता आपण दुसऱ्या कॅटेगरीचा अभ्यास करू तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर जे आजीवन लाईव्ह लाईफ टाईम लाईफ टाईम कॅटेगरी आहे त्यामध्ये तीन व्यक्तींना दिलं गेलेले या ठिकाणी सेम आपलं कोचचं नाव असणारे ना आणि त्यांनी कोणत्या खेळासंबंधी त्यांनी शिक्षण दिलेले ते असणारे तर आपण बघू जस किरत सिंग ग्रहवाल त्यांनी त्यांना गोल्फसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर श्री भास्करन ई त्यांना कबड्डीसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर श्री जयंत कुमार पुसीलाल त्यांना टेबल टेनिससाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे ह्या तीन व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे आता आपण पुढे जाऊया पुढे जाण्याच्या पहिले अजून काही पुरस्कार आहेत ते आपण बघून घेऊ आता आपण पाहत आहोत हजार मध्ये जीवनगौरव व कामासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराचं नाव लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ध्यानचंद पुरस्कार या ठिकाणी खेळाडूचे नाव आणि त्यानंतर इकडे शिक्षण म्हणजे कोणत्या खेळा संबंधित आहेत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला मंजुषा कवर बॅडमिंटनसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यानंतर विनीत कुमार शर्मा त्यांना हॉकीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर एन एस कविता सेवलराज यांना कबड्डीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील तीन व्यक्ती आहेत ध्यानचंद पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये मिळालेले हे व्यक्ती आहेत हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊया आता आपण पाहणार आहोत जी ट्रॉफी असते ती कोणत्या महाविद्यालयाला मिळाली आहेत तर मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी दोन हजार तेवीस मित्रांनो ही ट्रॉफी सुद्धा दरवर्षी दिली जाते तर कोणत्या कॉलेजला किंवा कोणत्या महाविद्यालयाला मिळाले ते आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने तीन महाविद्यालय लक्षात ठेवायचे एक गुरु नानक देवी विश्वविद्यालय अमृतसर अमृतसर कुठे पंजाब राज्यामध्ये विजेता हे मित्रांनो विजेता विश्वविद्यालय त्यांना ट्रॉफी दिली गेली ह्या कॉलेजला ह्या महाविद्यालयाला ट्रॉफी दिली गेली ट्रॉफीचं नाव काय आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी दोन हजार तेवीस कोणत्या महाविद्यालयाला दिले गेले असा तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचे गुरु नानक देव विश्वविद्यालय अमृतसर पुढे पंजाब देखील असेल कारण की अमृतसर हे पंजाब राज्यामध्ये येत असतं तर त्या महाविद्यालयाला किंवा विद्यालयाला ही ट्रॉफी मिळालेली आहे त्यानंतर दुसरं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रथम उप उपविजेता हे महाविद्यालय आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब हे देखील पंजाबमधलीच युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर तीन नंबरचं कुरुक्षेत्र विश्वविद्यालय कुरुक्षेत्र द्वितीय उपविजेता आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे तिग महाविद्यालय लक्षात ठेवा प्रामुख्याने हे लक्षात ठेवा कारण की याच्यावरती प्रश्न बनवू शकतो तो त्यानंतर आता आपण पुढे जाऊया मित्रांनो आतापर्यंत आपण जो थेरीचा भाग होता तो अभ्यास केला कारण की मित्रांनो आपल्यासाठी थेरी देखील अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आता आपण अभ्यास करणार आहोत खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत मी तुम्हाला सांगेल आपण अभ्यास खूप जास्त करतो पण आपण प्रश्नांचा सराव करत नाही त्यामुळे कुठंतरी आपला रिझल्ट कमी येतो त्यासाठी मित्रांनो खूप साऱ्या प्रश्नांचा सराव देखील करणं आपल्यासाठी गरजेचं असतं जर तुम्हाला रिझल्ट आणायचं असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ असे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहाव्या लागतील कारण की आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करतो तर चला आता आपण जास्त वेळ न वाया घालवता पुढे जाऊया आता आपण पाहणार आहोत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीसवर आधारित काही प्रश्न आपण या ठिकाणी काढलेले आहेत ते आता आपण अभ्यास करू बऱ्यापैकी जर तुम्ही थेरी व्यवस्थित अभ्यास केले असेल तर या ठिकाणी तुमचा एक पण प्रश्न चुकणार नाही आणि मी तुम्हाला अजून एक सांगेल मित्रांनो हे आपले जे लेक्चर असतात ते पूर्णपणे रेकॉर्डेड लेक्चर असतात हे लाईव्ह लेक्चर नसतात काही वेळेस युट्यूबमध्ये लेक्चर लाईव्ह दाखवले जातात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे लेक्चर लाईव्ह नसतात हे पूर्णपणे रेकॉर्डेड लेक्चर आहेत तर चला आता आपण पुढे जाऊया आणि पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कोणते मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करते तर आपल्याला या ठिकाणी विचारले की जे क्रीडा पुरस्कार असतात ते कोणते मंत्रालय करत असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्राल मंत्रालयाअंतर्गत हे पुरस्कार दिले जातात पुरस्कार कोणकोणते दिले जातात हे लक्षात ठेवायचे क्रीडा क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचा जो पुरस्कार आहे तो मित्रांनो मेजर ध्यानचंद पुरस्कार त्याचबरोबर द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार हे सगळे पुरस्कार दिले जातात कोणत्या अंतर्गत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आपल्याला प्रश्नेमध्ये काय विचारलं होते कोणते मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करते तर या प्रश्नाचे योग्य उत्तरच नाही पर्याय क्रमांक चार त्यानंतर आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ महत्वाचे मुद्दे तुम्ही हे बघू शकता हे आपले भारताच्या चे, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहेत अनुराग ठाकूर तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यांचा फोटो तुम्ही बघू शकता अनुराग ठाकूर हे आपले सध्या भारताचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे मंत्री आहेत तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार कोणता आहे तुम्हाला मी मागेच सांगितले खूप वेळेस सांगितले की आपल्या भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे तर मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीन कोणत्या दोन खेळाडूंना दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद खेळ खेलर, खेळरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहीतच असेल या दोघं व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार ए आणि बी दोन्ही मित्रांनो इथं एक पाहिजे एक आणि दोन हे जे दोघ आहेत मित्रांनो त्यांना हा पुरस्कार दिले गेलेले चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रक्की रेड्डी हा जो फोटो आहे हे मित्रांनो हे आहेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी त्यांचा फोटो हा आहे तुम्ही बघू शकता हे दोघं व्यक्तींना मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळालेले आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊया त्यांची उपलब्धी तुम्हाला मी मागे सांगितलं होतं दोन हजार बावीसमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी पिदक त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये थॉमस कप जिंकलेलं तुम्हाला मित्रांनो हे मी सुरुवातीला सांगितलं होतं फ्रेंच ओपन दोन हजार बावीसमध्ये त्यांनी पहिली बी डब्ल्यू एफ सुपर सातशे पन्नास चॅम्प चांप, चॅम्पियन सिंग जिंकले होते त्याचबरोबर बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलेलं होतं आणि तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं मित्रांनो मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार दोन हजार बावीस टेबल टेनिसम टेबल टेनिस, टेनिस या खेळाशी संबंधित असलेले चत्ता शरद कमल यांना दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद पुरस्कार दिला गेलेला होता ही काही थेरी होती ते तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितले होते त्यामुळे आपण खूप फास्ट या ठिकाणी बघितली तर चला आता आपण पुढे जाऊ आणि प्रश्न क्रमांक चार बघू तुम्ही स्क्रीनवर बघू शकता गेल्या किती वर्षा वर्षात क्रीडा क्षेत्रातील एखाद्या खेळाडूच्या शानदार आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार दिला जातो तर आपल्याला विचारलं आहे की खूप छान प्रकारे उत्कृष्ट कामगिरी केली तर अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे की एखाद्या खेळामध्ये एखादा व्यक्ती लगातार चार वर्षापासून खूप छान पद्धतीने खेळतोय उत्कृष्ट कामगिरी करतोय आपल्या भारतासाठी खूप सारे सुवर्णपदक आणतोय तर अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो गेल्या चार वर्षामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केल्या पाहिजे तर अशा व्यक्तीला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार दिला जातो तुम्हाला लक्षात ठेवायचे किती गेल्या किती वर्ष क्रीडा क्षेत्रात चांगलं काम केलेलं पाहिजे चार वर्ष त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच बघू दोन हजार तेवीस मध्ये किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या आपण खूप मोठी यादी बघितली होती त्यामुळे तुम्हाला लक्षातच असेल टोटल सव्वीस व्यक्तींना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेले आहे आपण पुढे जाऊया त्याबद्दल अधिक जाणून घेऊ अर्जुन पुरस्कार हा भारतातील खेळाडूंना दिला जाणारा पुरस्कार आहे जे आपले भारतामधील चांगले खेळाडू आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो क्रीडा क्षेत्र क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे एकोणावीसशे एकसष्ट मध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली होती तुम्हाला असं देखील विचारलं जाईल राज्यसेवेमध्ये तुम्हाला माहितच असेल की खूप सारे वाक्य दिले जातात आणि आपल्याला विचारले जातात की वरील दिलेल्या वाक्यापैकी कोणते वाक्य योग्य अयोग्य आहे आहे चूक चूक असे खूप सारे आपल्याला आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामध्ये हे सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे असतात तर अर्जुन पुरस्कार हा केव्हापासून अर्जुन पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे तर एकोणावीसशे एकसष्टपासून अर्जुन अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे त्यानंतर चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कोणाकडून दिला जातो तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न डबल टाईप झालेला आहे आपल्याला प्रश्न फक्त इतकाच आहे की राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कोणाकडून दिला जातो तर तुम्हाला मी मागेच सांगितलं राष्ट्रपतीमार्फत हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर पुढे जाऊया तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या भारताचे पंधरावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा पुरस्कार दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी मोहम्मद शमी यांना बघू शकता यांना देखील अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता या प्रकारे मी म्हणून हा फोटो टाकलेला आहे की जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहील तुम्हाला असं विचारलं जाईल की क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार हे कोणामार्फत दिले जातात तिथं तुम्हाला ऑप्शन असणार राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल तर तुम्हाला उत्तर द्यायचे की आपले जे भारताचे राष्ट्रपती असतात त्यांच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक सात पाहू भारतातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार यांचे जुने नाव काय आहे तर आपल्याला थोडक्यात विचारले की जे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार होतं याचं जुनं नाव काय होतं तर हे नाव चेंज झालेलं आहे तर जुनं नाव कोणतं होतं कोणतं होतं ते आपल्याला विचारलं आहे तर जे जुनं नाव होतं मित्रांनो ते राजीव गांधी क्रीडारत्न पुरस्कार हे जुनं नाव होतं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे नवीन नाव काय आहे मेजर ध्यानचंद रत्न पुरस्कार तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाईल की राजीव गांधी क्रीडा खेळरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे तर तुम्हाला उत्तर द्यायचे मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार त्यानंतर पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक आठ मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या विद्यापीठाला देण्यात आली तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहितच असेल गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर गुरु नानकदेव विद्यापीठ अमृतसर अमृतसर यांना मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी मिळाली दोन हजार तेवीसमध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचे थे आपण थेरीमध्ये सर्व अभ्यास केलेले त्यामुळे आपण या ठिकाणी जास्त वेळ न वाया घालवता पुढे जाऊया आपण या ठिकाणी बघू महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय क्रीडा मंत्रालय दरवर्षी देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो जे आपले भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते कोण होते मौला ना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो किंवा ही ट्रॉफी दिली जाते केंद्रीय क्रीडा मंत्रालय दरवर्षी ही ट्रॉफी देत असते त्याचबरोबर हा पुरस्कार प्रथम एकोणासशे सत्तावन्न अठ्ठावन्नमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याला संघाला देण्यात आले तर सर्वप्रथम हा जो ही जी ट्रॉफी होती ही हा जो पुरस्कार होता एकोणावीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीने खेळामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीचा जो संघ होता त्या संघाला दिली होती थोडक्यात त्या युनिव्हर्सिटीला सर्वप्रथम हा पुरस्कार किंवा ही ट्रॉफी दिली होती कोणाच्या नावाने दिली जाते भारताच्या पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो सर्वप्रथम कोणाला मिळालं होतं ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला केव्हा मिळालं होतं एकोणवीसशे सत्तावन अठ्ठावन्नमध्ये त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघू दोन 2023 तेवीस मध्ये किती खेळाडूंना लाईफ टाईम साठी ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे लाईफ टाइम साठी लाईफ टाईम अचिव्हमेंट मित्रांनो हा द्रोणाचार्य पुरस्काराचा भाग आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यासाठी किती व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लाईफ टाईम साठी तर तीन व्यक्तींना दिलेले ते तीन व्यक्ती कोण आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं आजीवन आज श्रेणी कॅटेगरी आपण पुन्हा एकदा बघून घेऊ जेणेकरून तुमच्या पूर्णपणे हे लक्षात राहील आपण जर पुन्हा पुन्हा एखाद्या घटकाचा अभ्यास करत असतो तर आपलं पूर्ण ते लक्षात असतं त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी ते टाकले मुद्दा म्हणून टाकले पुन्हा आपण एकदा बघून घेऊ जेणेकरून तुम्ही विसरता कामा नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसक्रीत सिंग ग्रेवाल यांना ग्लोबसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता त्यानंतर श्री भास्करईन ई यांना कबड्डीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता त्यानंतर श्री जयंत कुमार पुसीलाल यांना टेबल टेनिससाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं की लाईफ टाईम कॅटेगरीमध्ये किती व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला होता दोन हजार तेवीसमध्ये तर टोटल तीन व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला होता तुम्ही त्यांचे नावं बघू शकता त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दहा क्रीडा क्षेत्रातील उत् उत्कृष्ट प्रेक्षकांसाठी कोणता पुरस्कार दिला जातो इथं लक्षात ठेवायचं की आपल्याला विचारले की जे कोच असतात त्यांच्यासाठी कोणता पुरस्कार दिला जातो तर तुम्हाला माहित असेल द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अकरा बघू दोन हजार तेवीसमध्ये किती प्रशिक्षकांना सामान्य श्रेणीतील द्रोणा द्रोणाचार्य पुरस् पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन टोटल पाच व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता सामान्य श्रेणीतील जे सामान्य श्रेणीमध्ये टोटल पाच व्यक्ती होते त्या पाच व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला होता तर आपण पुढे बघूया हे तुम्ही बघू शकता पाच नाव आहे मी पुन्हा हा चार्ट टाकलेला आहे किंवा हा जे जे तक्ता होता तो टाकलेलं तर नियमित श्रेणी रेग्युलर कॅटेगरी त्यामध्ये या ठिकाणी कोचं नाव आहे आणि त्यांनी कोणत्या खेळासंबंधित कोच, कोच दिलेले ते तुम्ही इथं बघू शकता श्री ललिता कुमार कुस्तीसाठी त्यानंतर श्री आर बी रमेश बुद्धिबळसाठी साठी त्यानंतर श्री महावीर प्रसाद सैनी पॅरा ॲथलिकसाठी त्यानंतर श्री शिवेंद्र सिंह हॉकीसाठी त्याचबरोबर श्री गणेश प्रभाकर देव यांना मल्लखांबसाठी हे टोटल पाच व्यक्ती होते त्यांना हे दिलेले मी मुद्दामून ह्या ठिकाणी हे चार टाकले पुन्हा पुन्हा की जेणेकरून तुमच्या पूर्णपणे लक्षात राहिल्या पाहिजे त्यानंतर आपण पुढे जाऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार आहेत त्यांच्याबद्दल काही प्रश्न येतात डायरेक्ट प्रश्न येतात येतात मित्रांनो एक्झाममध्ये तुम्ही जर मग त्या पत्रिकांचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की ड तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत एक्झाममध्ये त्यामुळे त्यांच्या रिलेटेड जे काही प्रश्न बनतील त्या प्रश्नांचा आता पण आपण अभ्यास करू तुम्ही हे बघू शकतात मेजर ध्यान ध्यानचंद त्यांची ही इमेज आहे त्यांचा हा फोटो आहे तर आता आपण या पुरस्कारावर जे काही प्रश्न बनतील ते आता आपण पाहू आपण या ठिकाणी बघितलं की दोन हजार तेवीस मध्ये ज्यांना पुरस्कार मिळाले त्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आता आपण जे मेजर ध्यानचंद आहेत यांच्यावरती डायरेक्ट प्रश्न बनतात तर आपण त्यांच्यावरती काही प्रश्न काढलेले आहेत तर ते आता आपण अभ्यास करू आपण पुढे जाऊया या ठिकाणी बघू शकता तुम्ही मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार कधी सुरू झाला तर या ठिकाणी विचारले आपल्याला की जे मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे हा कधी सुरू झाला तर मित्रांनो हा सुरू झाला होता तर हा पुरस्कार सुरू झाला होता मित्रांनो एकोणविसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव या वर्षामध्ये हा पुरस्कार सुरू झालेला होता मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार कधी सुरू झाला तर एकोण एकोणावीसशे एक्याण्णव ते एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये हा पुरस्कार सुरू झालेला होता त्यानंतर पुढे जाऊया या ठिकाणी बघू पहिला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर उत्तर असणारे विश्वनाथ आनंद तुम्ही बघू शकता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत खेळ तुम्ही बघू शकता बुद्धिबळ आणि हा त्यांचा फोटो विश्वनाथ आनंद यांचा फोटो त्यांना पहिला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार दिला होता तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे की आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारतो की पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला कोणाला देण्यात आला होता तर तुम्हाला उत्तर द्यायचे विश्वनाथ आनंद ते कोणत्या खेळाशी संबंधित होते हे देखील तुम्हाला विचारलं जाईल तर विचारलं जाईल तर तुम्हाला उत्तर द्यायचे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते त्यानंतर आपण पुढे जाऊया विश्वनाथ आनंद यांना पहिला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन एक्क्याण्णव ब्याण्णव कारण की तुम्हाला प्रश्न खूप सोपा होता आपण मग त्या प्रश्नामध्ये विचारलं की मेजर ध्यानचंद पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर सुरुवात एक्क्याण्णव ब्याण्णवपासून झाली पहिल्यांदा कोणाला मिळाला तर विश्वनाथ आनंद यांना मिळाला तर तुम्हाला लक्षात ठेवायचे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये सुरुवात झालेली होती आणि त्यांना सर्वप्रथम मिळालेला होता विश्वनाथ आनंद यांना एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये त्यानंतर पुढे जाऊया विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुम्हाला मी मागेच सांगितलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता बुद्धिबळ पर्याय क्रमांक चार बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक सोळा बघून दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद खेळ खेळरत्न पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळालेला तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला मागे पण सांगितले होते यांचं नाव यांचं नाव आहे मित्रांनो अचिता शरद कमल यांना दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार मिळाला होता त्यांचा फोटो तुम्ही बघू शकता हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं यांना दोन हजार बावीसमध्ये मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार मिळालेला होता त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सतरा अर्जुन पुरस्कार कधी सुरू झाला तर आपल्याला विचारले की अर्जुन पुर जो अर्जुन पुरस्कार आहे याची सुरुवात कधी झालेली आहे तर एकोणावीसशे एकसष्टमध्ये झालेली होती तुम्हाला मी थेरीमध्ये सांगितलं होतं आपण थेरीमध्ये सगळं कवर केलेलं आहे पण पुन्हा आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये अभ्यास करत आहोत तर विचारले की अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती तर एकोणावीसशे एकसष्टमध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली होती त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अठरा बघू द्रोणाचार्य पुरस्कार कधी सुरू झाला या ठिकाणी पण मित्रांनो पुन्हा प्रश्न टाईप झालेला आहे आपल्याला प्रश्न इतकाच आहे की द्रोणाचार्याची द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली किंवा सुरू कधी झाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन एकोणावीसशे पंच्याऐंशी साली द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली इथं प्रामुख्याने लक्षात ठेवा द्रोणाचार्य पुरस्कार विचारलेला आहे त्यानंतर पुढे जाऊया आपण आता आपण मित्रांनो जे हे पुरस्कार दिले जातात त्यावर मित्रांनो किती रुपये दिले जातात किंवा किती रक्कम दिली जाते त्याच्यावर देखील डायरेक्ट प्रश्न बनतात तर आता आपण ते प्रश्न बघू एखादा पुरस्कार आहेत जसं की द्रोणाचार्य पुरस्कार आहेत तर त्या पुरस्काराला किती रुपये दिले जातात की किंवा किती रक्कम दिली जाते दहा लाख पंधरा लाख वीस वीस लाख या प्रकारे प्रश्न बनतात तर आपण ते काय प्रश्न या ठिकाणी अभ्यास करू तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराची नवीन विजेता रक्कम किती आहे तर आपल्याला विचारले मेजर ध्यानचंद दिला जातो त्यांना किती रक्कम दिली जाते किंवा त्यांना किती पैसे मिळत असतात तर त्यांना पंचवीस लाख मिळत असतात तुम्हाला लक्षात ठेवायचे या वर्षी दोन व्यक्तींना हा पुरस्कार आहे तर त्या दोन व्यक्तींना पंचवीस लाख पंचवीस लाख दिले गेले तर तुम्ही इथं लगू शकता मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार नवीन विजेता रक्कम किती आहे विचारले आपल्याला प तर पंचवीस लाख दिले जातात ज्यांना हा पुरस्कार मिळतो त्यांना त्यानंतर आपण पुढे जाऊया त्यानंतर अर्जुन पुरस्काराची नवीन विजेता रक्कम किती आहे हे विचारले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन पंधरा लाख ज्यांना ज्यांना अर्जुन पुरस्कार दिला जातो त्यांना पंधरा लाख दिले जातात अर्जुन पुरस्कार किती व्यक्तींना मिळाले दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीस मध्ये तर टोटल सव्वीस व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आणि टोटल सव्वीस व्यक्तींना पंधरा लाख दिले गेले एका व्यक्तीला पंधरा लाख तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न बघू या ठिकाणी बघू शकता तुम्ही द्रोणाचार्य पुरस्कार लाईफ टाईम श्रेणीची जी नवीन विजेता रक्कम आहे ते किती आहे किती आहे तर मित्रांनो पंधरा लाख दिले जातात तुम्हाला माहिती आहे मित्रांनो द्रोणाचार्य पुरस्कार हे दोन श्रेणीमध्ये दिले जातात जे लाईफ टाईम श्रेणी त्या श्रेणीमध्ये त्यांना जो पुरस्कार मिळतो त्यांना पंधरा लाख दिले जातात आणि मित्रांनो जी दुसरी कॅटेगरी आहे ती रेग्युलर कॅटेगरी आहे त्यांना दहा लाख रुपये दिले जातात हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे द्रोणाचार्य पुरस्कार हे दोन कॅटेगरी मदे दिले जातात जे जे कॅटेगरी लाईफ टाईम श्रेणी त्यामध्ये पंधरा लाख आणि जी रेग्युलर कॅटेगरी आहे त्यासाठी दहा लाख रुपये दिले जातात त्यानंतर आपण पुढे जाऊया त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ ध्यानचंद पुरस्काराची स्थापना केव्हा झालेली होती तर दोन हजार दोन साली करण्यात आलेली होती तसेच क्रीडा विकासासाठी आजीवन योगदान आ, योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिले जाते मित्रांनो जे आजीवन योगदान देत असतात लाईफ टाईम म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य ह्या खेळासाठी समर्पित असतं त्यांच्यासाठीच ते दिलं दिलेलं असतं वेळ तर अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारामध्ये ध्यानचंद पुतळा दिला जातो त्याचबरोबर प्रमाणपत्र औपचारिक पोशाख तसेच दहा लाख रोख रक्कम दिली जाते तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल जे रेग्युलर आहे जी दुसरी कॅटेगरी द्रोणाचार्य पुरस्काराचे त्यामध्ये हे सगळं दिलं जातं त्यानंतर आपण पुढे जाऊया त्यानंतर आता आपण जे मेजर ध्यानचंद आहेत यांच्या रिलेटेड काही प्रश्न बनतील मित्रांनो ते आता आपण अभ्यास करू या पहिले आपण जो मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे त्या संबंधित प्रश्न ब बघितले जसं की आपण पहिला कोणाला मिळाला सुरुवात केव्हा झाली किती रक्कम दिली जाते आपण हे बघितलं पण मित्रांनो जे मेजर ध्यानचंद आहेत आपण त्यांच्याबद्दल आता जाणून घेऊ हो। ते कुठले होते त्यांच्यावर कोणत्या प्रकारे प्रश्न बनतील तर ते आपण प्रश्न या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर चला आता आपण पुढे जाऊ तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता तर त्यांच्या रिलेटेडमध्ये आपण प्रश्न बघू करंटच्या दृष्टीने आपण हे लेक्चर पाहत आहोत पण मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे की त्यांचे त्यांच्याबद्दल देखील प्रश्न विचारला जातो राज्यसेवेमध्ये राज्यसेवेमध्ये थोडे प्रश्न अवघड बनतात कंबाईनमध्ये थोडे सोपे असतात आणि सरळ सेवेला वन लाईनर असतात जर तुम्ही सरळ सेवेचा देखील अभ्यास करत असतील तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करो किंवा कंबाईनचा करो तुम्ही कोणत्याही एक्झामचा अभ्यास करत असतील तर तुमच्या सर्वांसाठी लेक्चर तुम खूप महत्त्वाचे कारण की एक्झाममध्ये प्रश्न तर चला आता जे मेजर त्यांच्या जीवनाबद्दल ते कुठले होते त्यांची किती जयंती साजरी केली गेली पहिला प्रश्न तोच आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मेजर ध्यानचंद सिंग यांची दोन हजार तेवीस मध्ये कोणती जयंती साजरी केली गेली तर मित्रांनो आ... एकशे अठरावी जयंती साजरी केली गेली तुम्हाला लक्षात ठेवायची की जे मेजर ध्यानचंद होते दो, दोन हजार तेवीसमध्ये त्यांची ते कितवी जयंती साजरी केली गेली तर एकशे अठरावी जयंती साजरी केली गेली हे तुम्हाला लक्षात ठेवायचे करंच्या दृष्टीने महत्त्वाचे आपल्याला प्रश्न बनवू शकतो तर चला तर आपण या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे बघू मेजर ध्यानचंद सिंग यांची एकशे अठरावी जयंती दोन हजार तेवीसमध्ये साजरी करण्यात आली होती तुम्हाला लक्षात ठेवायची जयंती कितवी होती एकशे अठरावी होती तसेच त्यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणासशे पाच रोजी झालेला आहे उत्तर प्रदेशमधील जे प्रयागराज आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे जन्म केव्हा झालेला होता एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे पाच त्यानंतर आपण पुढे जाऊया हॉकीचे जादूगर म्हणून कोण प्रसिद्ध होते तर तुम्हाला माहितच असेल आपण खूप साऱ्या आता अभ्यास केला तर या प्रश्नाचं उत्तर असणारे मेजर ध्यानचंद ते हॉकीचे जादूगर होते मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की हॉकीचे जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते तर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चोवीस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात कसा साजरा केला जातो तर तुम्हाला माहीत असल्या पाहिजे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाचमध्ये त्यां जन्म झालेला होता एकोणतीस ऑगस्ट भारतातील हा राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांचा जन्मदिवस किती तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पंचवीस बघू मेजर ध्यानचंद यांचा जन्म कुठे झाला तर आपण मागेच बघितलं उत्तर प्रदेश मधील प्रयागराज प्रयागराज या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे पण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सव्वीस बघू मेजर ध्यानचंद यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी किती वेळा सुवर्णपदक जिंकले होते तर भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती सुवर्णपदक जिंकले होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन त्यांनी तीन वेळेस भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते मेजर ध्यानचंद यांना भारताचा प्रतिष्ठित नागरी सन्मान पद्मभूषण केव्हा देण्यात आला त्यांना एकोणावीसशे छप्पन्नमध्ये पद्मभूषण हा नागरी सन्मान दिले देण्यात आलेला होता मेजर ध्यानचंद यांना भारताचा प्रतिष्ठित नागरी सन्मान पद्मभूषण केव्हा देण्यात आलेला होता तर असं विचारले आपल्याला तर एकोणवीसशे छप्पन्नमध्ये त्यांना पद्मभूषण देण्यात आलेलं होतं तर पुढे जाऊया आपण राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय तर तुम्हाला माहित आहे मी मागे पण सांगितलं मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघू मित्रांनो मेजर ध्यानचंद ध्यान होते त्यांच्यावर खूप सारे पुस्तक लिहिले गेले तर आपण आता त्यांच्यावर कोणकोणते पुस्तक लिहिले गेले त्यांचा आता आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत गोल हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहेत तर तुम्हाला माहीतच असेल मेजर ध्यानचंद तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे गोल त्यानंतर पुढे जाऊया ध्यानसिंगचंद हॉकी मॅजिशियन हॉकीचा जादूगार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे दिलीप डिसुजाम यांनी हा पुस्तक लिहिले हे पुस्तक लिहिलेलं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक एकतीस द लाईफ अँड टाइम्स ऑफ मेजर ध्यानचंद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार रचना भोला यामिने रचना भोला यामिन यांनी द लाईफ अँड टाइम्स ऑफ मेजर ध्यानचंद हे पुस्तक लिहिलं होतं तुम्ही ते पुस्तकाचं फोटो बघू शकता या प्रकारे ते पुस्तक आहे त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक बत्तीस ऑकेचे जादूगर मेजर ध्यानचंद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो मीना उमेश ध्यानचंद मीना उमेश ध्यानचंद यांनी हॉकी के जादूगर मेजर ध्यान ध्यानचंद हे, हे पुस्तक लिहिलं होतं मित्रांनो पुरस्कार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही हा फोटो बघू शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तेहतीस ध्यानचंद द लेजेंड लाईव्स ऑन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक निकेत भूषण त्यांनी हे पुस्तक लिहिलेले तुम्ही बघू शकता पुस्तकाचं नाव ध्यानचंद द लेजेंड लाइव्स ऑन हे पुस्तक त्याने लिहिलेले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत निकेत भूषण हे या पुस्तकाचे लेखक आहेत तर मित्रांनो आपण जे मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे जे राष्ट्रीय पुरस्कार आहे त्यांचा थेरी अभ्यास केली त्यानंतर आपण प्रश्न अभ्यास केले मी तुम्हाला सांगेल जे प्रश्न होते आपण ते खूप फास्ट बघितले कारण की आपण त्याच्या थे पहिले थेरी अभ्यास केलेले होते जर हे लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा बघितलं तर तुमच्या ज्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिलेल्या नाहीत देखील गोष्टी लक्षात राहतील पुन्हा बघितल्याने तर मित्रांनो या प्रकारे आपलं आजचं लेक्चर झालेलं आहे लेक्चर संपवण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो अभ्यास मित्र नावाचं आपले ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवरनं किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे बॅचेस पाहायला मिळतील त्याचबरोबर तुम्हाला खूप सारे फ्री कंटेंट देखील पाहायला मिळेल तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता अभ्यास मित्र एम पी एस सी त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या लेक्चरचे एस एम एस टाकत असतो तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाच्या रिलेटेड जी माहिती असते ती आपण टेलिग्रामला टाकत असतो त्याचबरोबर तुम्ही आपल्या इंस्टा प्ले पेजला देखील तुम्ही फॉलो करू शकता त्या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण रील टाकत असतो तसेच आपण मी तुम्हाला सांगेल सुरुवातीला देखील सांगितलं होतं आपले राज्यसेवा विजेता बॅच सुरू आहे तुम्ही अजूनही ॲडमिशन घेतलं नाही तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या तुम्हाला बॅचबद्दल काहीही माहिती असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून सविस्तरपणे डिटेलमध्ये विचारू शकता राज्यसेवा विजेता बॅच दोन हजार चोवीस त्याचबरोबर मित्रांनो कंबाईन यशस्वी बॅच दोन हजार चोवीस ही बॅच देखील या तुम्हाला जी ही माहिती पाहिजे असेल तुम्ही कॉल करून विचारू शकता तर या प्रकारे मित्रांनो आजचं आपलं हे लेक्चर या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो तुम्हाला पुढचं लेक्चर कोणत्या घटकावर पाहिजे ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचा फीडबॅक नक्कीच द्या कमेंट करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल